अरे काय विशाल, काय तुझा पत्ता? किती दिवसांनी आलास तू? हा काय करणार अण्णा, मी आलो होतो पण तुम्ही विपश्यनेसाठी बाहेर गेला होतात. खूप बरं वाटलं ऐकून. म्हणजे माणसाने हे सगळं करायला हवं स्वतःसाठी. खूप बरं वाटत असेल ना आता. विशाल, जो काही काळ मी बाहेर घालवला ना, त्या काळात तिथला प्रदेश वेगळा, माणसं वेगळी, हवा वेगळी, भाषा वेगळी, अगदी दिवस सुद्धा वेगळा. म्हणजे डोक्यावरची ओझी उतरून, कुठलीही बंधनं मनावर न ठेवता, गंगेच्या पाण्यात डुबकी मारल्यानंतर जसं वाटावं ना, तसं प्रसन्न आणि सचैल वाटायचं. वाटायचं म्हणजे हे बघ विशाल, कसं असतं, मी जरी बाहेर जाऊन बदलून आलो, वेगळा होऊन आलो असं म्हणत असेल ना, तरी इथली परिस्थिती जैसे थेच आहे. आपण बदललो तरी माणसं बदलत नाहीत, आणि फक्त आपल्या बदलण्यामुळे परिस्थितीत काहीही फरक पडत नाही, आपण अपुरे पडतो. आणि हे बघ, मी एकटाच बडबड करतोय केव्हापासून, आपण तुला एक गोष्ट सांगू का, मी प्रवास करून आल्यानंतर पहिल्यांदा इतका कोणाशी तरी बोलतोय, आणि तेही केवळ तू माझ्यासमोर आहेस म्हणून. बर मला सांग, इतके दिवस तू कुठे होतास, आला का नाहीस? अण्णा दिवाळीच्या वेळेला मी येऊन गेलो खरं तर, पण तुम्हीच नव्हतात आणि तुम्ही बाहेर जाणार आहात हे माहीतच नव्हतं मला. विशाल, पूर्वी तरी तू कुठे येत होतास रे? नाही म्हणजे तसा अधून मधून यायचास, पण आता येणंच बंद केलंस तू. का नाही येत? काय येऊ अण्णा इथे? कशासाठी यायचं आणि कोणासाठी? अरे माझ्यासाठी यायचं, मला भेटायला. आताही मी तुम्हालाच भेटायला आलोय की अण्णा? अण्णा जिथे आपली माणसं असतात ना, तिथे वारंवार जावं असं वाटत, पण जिथे आपली माणसं आपली राहत नाहीत, तिथे आपण हक्काने कसे जाऊ शकतो? तुम्हीच म्हणालात ना अण्णा की आपण बदलतो पण समोरचा माणूस बदलत नाही, आणि मग परिस्थिती बदलते. मला कळतंय विशाल, पण तू बाहेरचा तरी आहेस, त्यामुळे किमान या घरातलं आपलं कोण आणि परक कोण हे ठरवणं तुला सोपं आहे, पण मी या घरचा प्रमुख आहे. ज्यांना मी आपलं मानतो ती माणसं जेव्हा आपली राहत नाहीत, तेव्हा घरात राहणं फार मुश्किल होतं. कोणाला आपलं मानावं आणि कोणाला परक मानावं हेच आता कळेनासं झालंय. जाऊ देत, जखमा कुरवाळल्या की त्या आणखीनच चिघळतात. तुझं काय चाललंय? चाललंय सद्गुरु हॉटेल जोरात. या ना कधीतरी, मस्त जेवण, वातावरण छान आहे. या तर खरं एकदा. येईन नक्की. खरं तर विशाल, जेवायला मी तुझ्या घरीच येईन. काय आता मी हॉटेलचं खाणं बंद केलंय. घरीच या, मला आवडेल. तुम्ही फक्त कळवा, मी वाट बघेन तुमची. हो हो नक्की. हे बघ, असं होतं, इतके दिवसांनी तू आमच्या घरी आलास आणि बोलण्याच्या नादात मी तुला चहा कॉफी सुद्धा विचारलं नाही. प्रेम, अगं मी तो आणलेला हर्बल टी बनव जरा, फर्स्ट क्लास. अरे वा, तुला वेळ असेल तर आपण जरा बागेत जाऊया. या ना. चल. काय झालं साहेब? काय नाही जाधव, आपण तपासाच्या दिशेने जेवढी पावलं उचलतोय, यश आपल्यापासून चार पावलं पुढेच पळत आहे. आता हेच बघा ना, त्या रोहित खानविलकरकडून आपल्याला ठोस माहिती मिळाली नाही म्हणून आपण ऑल द वे खाणगावला गेलो. तिथे गेल्यानंतर आपण त्या आरोपीची माहिती गोळा केली, त्याचा पत्ता शोधून काढला, सगळं केलं, पण तो आरोपी का शेवटपर्यंत सापडला नाही? या चिठ्ठी प्रकरणातलं गूढ तर मला अजूनही उकललेलं नाही साहेब. तो कोण माणूस आपल्याकडे येतो काय, आपल्याला चिठ्ठी देतो काय? आपण त्या पत्त्यावर गेलोही पण तिथं कुणीच नव्हतं. शे, हे प्रकरण नेमकं काय आहे साहेब? जाधव, ते फार्म हाऊस सरपंचाचं होतं. यातून दोन शक्यता निर्माण होत आहेत. एक तर सरपंचाने गंमत म्हणून ही खेळी आपल्याबरोबर खेळली असणार, किंवा तो खबऱ्या
सरपंचाच्या विरोधी गटात असणार म्हणून त्याने आपल्याला माहिती दिली. आता यातली दुसरी शक्यता जरी आपण गृहित धरली तरी तिथं कुणी नव्हतंच ना साहेब. जाधव सरपंच झोपलेला नसणार हो. आपण तिथं जाणार ही बातमी त्याला आधीच मिळाली असणार आणि त्याने आरोपीला गायब केला. सगळे घोळात घोळ आहेत. घोळ तर आहेतच साहेब. आता हेच बघा ना, ज्या वादग्रस्त जमिनीवरून हे सगळं प्रकरण पेटले असं आपण मानतो ती जमीन आपण पाहिली. तिथं असं काय होणार आहे याची सूत्रामय शक्यता मला तरी दिसत नाही. खरंय खरंय तुमचं. दीपाच्या वडिलांना सुद्धा ही बातमी आतल्या गोटात न कळली. काही असो जाधव, पण फिरून फिरून संशयाची सुई फक्त एकाच नावावरती येऊन थांबते, खाणगावचा सरपंच दाजी सरपंच. मधुरा ते ओ आय एम सो सॉरी, मी परत तुला डिस्टर्ब करते का? नो प्रॉब्लेम, मी नंतर येते. अगं नाही नाही थांब ना, एवढं महत्वाचं काम नाही आहे, बोल तू. मधुरा मला तुला विचारायचं होतं की भूषण आणि विक्रांतबद्दल मी तुला जे काही सांगितलं ते मानसीताईला सांगू. आय मीन तुला माहिती आहे आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी झालो आणि ही अशी गोष्ट तिला उगीच बाहेरून कुठून कळली ना तर तिच्या मनात माझ्याविषयी गैरसमज निर्माण होईल. आणि ही गोष्ट जर मी तिला आधीच सांगितली तर ती सुद्धा अलर्ट होईल, नाही का? हो पण कसं आहे, ताई आता प्रेग्नंट आहे आणि अशा अवस्थेत आपण तिला त्रास द्यायचा मला नाही पटत आहे ग. पण मधुरा सांगितलं तरी प्रॉब्लेम आहे आणि नाही सांगितलं तरी प्रॉब्लेम आहे. का माहितीये? कारण त्या भूषणचा मला अजिबात भरोसा नाही आहे. तो माणूस कधी काही करू शकतो आणि आपल्या दोघींना ही गोष्ट माहिती असताना आपण तिला अंधारात ठेवायचं म्हणजे नाही, हे चुकीचं आहे. मी तिला सगळं काय ते सांगेन आणि तिची माफी मागीन. माझंही मन हलकं होईल. ठीक आहे, सांग तू ताईला. वाटल्यास मीही येईन तुझ्याबरोबर. बरं, दुसरं महत्त्वाचं म्हणजे हा चेक तयार करून ठेवला होता विक्रांतला देण्यासाठी. मधुरा प्लीज हे नको देऊस मला. तू आधीच खूप काही केलंयस माझ्यासाठी आणि हे आता ही माझ्या चुकांची शिक्षा आहे, ती मला भोगू दे प्लीज. ऋतू वेडेपणा करू नकोस. हे बघ, तुझं बुटीक आत्ता कुठे सुरू होत आहे, त्यात हे प्रेशर घेऊ नकोस तू. आणि तू याचं बर्डन घेऊ नकोस. असं समज की आत्ता मी तात्पुरतं दिलं आहे तुला, नंतर परत कर हवं तर. ठीक आहे, थँक यू सो मच. बस मस्त वाटलं एकदम, छान गाव आहे तुमचं. थँक यू. पण मला एक गोष्ट आवडली नाही हा, तुम्ही माझ्या घरीच नाही आलात. मॅडम तुमच्या गावानं आम्हाला असे काही हिसके दिले आहेत की तुमचं घर सोडा आम्ही आमच्या घरी आलो हेच खूप झालं. का काय झालं? नाही तसं काही खास नाही. आम्ही निघत असताना एका अज्ञात इसमानं एक चिठ्ठी आणून दिली, त्यात मारेकऱ्याचा पत्ता होता. आम्ही तिथे गेलो पण तिथे आम्हाला कोणीच सापडलं नाही आणि तपास केल्यानंतर कळलं की ते फार्म हाऊस सरपंचाचं होतं. सरपंच, आय एम क्वाईट शुअर की हा सरपंचच आहे सगळ्याच्या मागे. रोहितची जमीन आहे ना गावी, त्या जमिनीच्या कागदपत्रांवरती सह्या हव्या असणार त्याला, म्हणून त्याने हा सगळा घाट घातलाय दबावाचा. खरं तर कदम साहेब तुम्ही पोलिसी अधिकाराखाली त्याच्या घरी जाऊन चौकशी करू शकता. काय की मी असं करू नाही शकत, पण काही झालं तरी मी एक दिवस त्याच्या घरी नक्की घुसणार आहे आणि मला खात्री आहे की तोच खरा कल्प्रिट आहे. नाही, जे काय करायचं ते जरा सांभाळून करा. हो आणि दुसरं महत्त्वाचं एक, तुमचे वडील तिथे गावातच आहेत, तेव्हा त्यांना सांगा कोणतीही बातमी कळली तर आम्हाला लगेच कळवा. काय ते गावात असल्यामुळे सगळ्यात आधी त्यांना बातमी कळली.
माझ्या मोबाईलवर त्यांना कॉल करायला सांगा. बरं चालेल, सांगते मी. आणि कदम साहेब, त्या एका मारेकऱ्या व्यतिरिक्त इतरांबद्दल काही माहिती कळली? म्हणजे काही सुगावा लागला का? अजून तरी नाही. आधी या मारेकरी ते येऊ दे हातात, मग आपोआप येतील बाकीचे सगळे. डोंट वरी. ओके, थँक्यू कदम साहेब. येऊ मी? ओके. हां, पण तुमच्या वडिलांना दिलेला तो निरोप नीट लक्षात ठेवा. नक्की. अच्छा, आले. अगं ऋतू, ये. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. ये, मी पाणी आणते तुझ्यासाठी. ऋतू, थँक यू. तुला टेन्शन आहे का कसलं? तू अशी अस्वस्थ का दिसतेस आणि वाघ मागे लागल्यासारखं घटा घटा पाणी? काय प्रॉब्लेम आहे? मानसी ताई, तुला आठवत आहे तू आमच्या घरी जेवायला आली होतीस? त्या दिवशी तुझा तो धीर विक्रांत आमच्या घरी आला होता. भूषणने त्याला ओळखलं होतं म्हणून खूप तमाशा झाला होता, आठवलं तुला? हो, पण आत्ता कशाला आता हे सगळं काढतीयस तू? कारण तो विक्रांत आमच्या घरी का आला होता याचं कारण मला कळलंय. मनसीताई, तुझ्या आधीच्या नवऱ्याची प्रॉपर्टी त्याला हवी आहे आणि ती त्याला मिळवून देण्यासाठी त्यांनी भूषणला 50,000 रुपये दिले होते. भूषणला 50,000? काय काय सांगतेस काय तू? हो मानसीताई, माझं ना हे दुर्दैव आहे की मी ऋतू अभ्यंकर नाहीये, ऋतू भूषण जावडेकर आहे. पण मला याबद्दल खरंच काही माहिती नव्हतं मानसीताई. मी त्याला 1,000 वेळा विचारण्याचा प्रयत्न केला की तो काय धंदे करतो, काय उद्योग करतो, पण त्याने मला कधी काही कळून दिलं नाही, जे आता माझ्या समोर येत आहे. मानसीताई, तुझा माझ्याबद्दल गैरसमज होऊ नये म्हणून मी सांगायला इकडे आले. आणि आत्ता सुद्धा तो माणूस कुठे आहे मला खरंच माहिती नाही, पण तो माणूस इतका भयानक आहे ना की तो कुठूनही कधी काहीही करू शकतो. आणि म्हणून मी तुला सावध करायला इकडे आले. ऋतू ऋतू, तू आधी शांत हो. हे बघ, माझ्या मनात तुझ्याविषयी काहीही गैरसमज नाहीये. उलट तू जी इथे माफी मागायला आलीस ना, ते करण्यासाठी फार मोठं मन असावं लागतं. भूषणनी हे सगळं केलं, त्याला तू तरी काय करणार? ऋतू, आपला आयुष्यातला एक एवढा मोठा निर्णय चुकला हे मान्य करायला खूप हिम्मत असावी लागते अगं, आणि ती तू दाखवतेस. एक मैत्रीण म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून माझ्या मनातला तुझ्याविषयीचा आदर वाढलाय. आणि तू हे जे मला सावध करतेस ना, त्याबद्दल थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. सुदै, तुला माहितीये मला इतकं अपमानित झाल्यासारखं वाटतंय. मला नाही माहितीये माणसाने अजून किती ठिकाणी माती खाल्ली आणि अजून किती लाजिरवाण्या प्रसंगातून जावं लागणार मला याच्यासाठी. मला वाटलंच होतं, तेव्हाही मला वाटलंच होतं की ते दागिने भूषणनीच चोरले असणार. असो, जाऊ देत. तू आता ह्या सगळ्याचा विचार करू नकोस. तू स्वतः त्या दागिन्यांची भरपाई केलीस हा केवढा मोठेपणा दाखवलास तू. नाही मानसीताई, ऍक्च्युली मी त्या दागिन्यांची भरपाई केली नाहीये. मधुराने ते पैसे दिले,
म्हणजे मी तिला खूप वेळा सांगायचा प्रयत्न केला की मला ते पैसे देऊ देत म्हणून, पण तिने नाही ऐकलं. माझ्याकडे बघ, विसरून जा हे सगळं. एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या मनात तुझ्याविषयी कसलाही कडवटपणा नाहीये. आणि शेवटी आपली मन स्वच्छ असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ना. थँक यू, आय एम प्राऊड ऑफ यू. तुला सांगतो अनिता, मला असला राग आला होता ना त्यावेळी त्या मधुराचा. तू जर का नोकरी करत असतीस ना आपल्या कंपनीत, तर तुला सांगतो ना, सहा महिन्यात मी तिच्या जागेवरच आणून बसवीन तुला. हे अनिता, खरंच म्हणजे तू का नाही नोकरी करत? तू का नाही अभ्यंकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज जॉईन करत? हा हा, करेक्ट आहे. नको नको, मला आता नोकरी वगैरे काही करायची नाही आहे. पण ज्याला नोकरीची गरज आहे त्याला द्या ना आपल्या कंपनीत नोकरी. असं काय करताव? तो माझा सख्खा भाऊ आहे. मला माहिती आहे तुम्हाला तो का आवडत नाही, कारण तो दारू पितो, अव्यवस्थित राहतो म्हणून ना. पण हे सगळं त्याचं फ्रस्ट्रेशन आहे हो. तुम्ही त्याला आपल्या कंपनीत नोकरी देऊन तर बघा, तो नीट राहील, चांगला वागेल आणि हातात चार पैसे आले तर चांगले कपडे पण घेईल ना. मग तुम्हाला नाही लाज वाटायची त्याची. कसं असतं ना, आपण एखाद्याला आपलं मानलं ना की मग त्याच्या सगळ्या चुका आपण पदरात घेत असतो. आता तुमचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून मी जशी होते तशी मला स्वीकारलात ना तुम्ही, मग मी माझ्या भावाला असं अर्ध्या वाटेवर कसं सोडू? त्याच्या खाण्यापिण्याची वानवा असताना मी त्याच्याकडे दुर्लक्ष कसं करू? सांगा ना. ठीक आहे, आपण बघू. नाही, मला आत्ताच सांगा ना, आपल्या कंपनीत द्याल ना त्याला नोकरी. ऐका ना मी काय म्हणते. एक मिनिट, तुला चांगलंच माहिती आहे मला तमाशा आवडत नाही ते, कळलं ना? एकदा बघू म्हणून सांगितलं ना मी, तर बघू, डोकं खाऊ नकोस माझं. चांगलं फिरवायला बाहेर घेऊन आलो तर नको ते तुझे भावाचा विषय घेऊन बसतेस. सगळ्या मूडची सत्यानाशी. चला आता घरी. काय तुझ्या ऐन वेळाला तो भाऊ आणि हे ते तर संपतच नाही विषय तो. घ्या साधनाताई, आहो तुम्हाला कशाला एवढा त्रास? त्रास कसला आलाय त्यात? तुमच्यासाठी काही करणं हा आपल्या नात्यातल्या आनंदाचा भाग नाही आहे का? आणि आता रोहितही बरा होतोय, तुम्हालाही लवकर बरं वाटेल अशी माझी आशा आहे. काही काळजी. दीपा कशी आहेस तू? बरी आहे. टॉप छान आहे. नाही, कधी इतक्या भडक रंगाचं घालत नाही ना म्हणून म्हटलं. छान दिसतेस. थँक्स. मावशी मी येते, मला उशीर होतोय. अगं काही बिनसलंय काहीच? नाही, कधी अशी वागत नाही ती माझ्याबरोबर. काही नाही हो, रोहितचं आणि दीपाचं जरा भांडण झालंय. फार काही गंभीर झालंय का दोघांमध्ये? नाही, तसं गंभीर असं काही नाही. म्हणजे काय झालंय, मध्यंतरी दीपा गावी गेली होती ना, तेव्हा 2-3 वेळा असं झालं की दीपाचा नेमका फोन आला आणि त्याचवेळी रोहित मधुरा मॅडमशी बोलत होता. नाही म्हणजे कामाचंच बोलत होते असं काही नाही. त्यात 1-2 वेळा तर असं झालं की तिचा फोन आला तेव्हा नेमक्या मधुरा मॅडम इकडेच होत्या. आणि रोहितने सुद्धा तो कामात आहे आत्ता बोलणार नाही असं माझ्याकरवी परस्पर तिला निरोप दिला.
त्यामुळे दीपा थोडीशी दुखावली गेली आणि आता तर रोहितनी कामाला सुरुवात केली. ते दीपाला अजिबात पसंत नाही. नाही म्हणजे तिचा राग अशासाठी आहे की तिला वाटतंय की मधुरा मॅडमच रोहितला कामं सांगतात. कारण ती दोघं जेव्हा भेटतात ना तेव्हा कामाविषयीच बोलत असतात. त्यामुळे दोघांमध्ये वेड्यासारखी भांडणं होतात. म्हणजे इकडे मधुरा मॅडमचा फोन वाजला की इकडे दीपा मॅडमचा पारा चढला.